या बरोबरच या स्पर्धेमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विशेष सत्कार दत्ता पवार यांना कामशेत इलेवनचे दत्ता पवार यांना मावळ भूषण पुरस्कार आपण देणार आहोत. हितेश नाडार यांना इलेवन चॅलेंजर्सचे खेळाडू उदयोन्मुख खेळाडू म्हणून पुरस्कार देणार आहोत, कारण DPL मध्ये देहू रोड प्रीमियर लीगमध्ये शेवटच्या चेंडूमध्ये 5 धावांची गरज असताना हितेशनं मारलेला षटकार. हितेश नाडार देखील निश्चित भविष्यात पुढे राजू पेरुमल त्याचबरोबर आशिष मोहिले उमेश नायडू निहाल तुसामड त्याच्यानंतर शेरू लोहार असे जे देहू रोडमधून अनेक चांगले चांगले खेळाडू पुढे येतात निश्चित त्यांचा वारसदार म्हणून हितेश नाडार पुढे आपल्याला बघायला मिळेल अशी आमची देखील सदिच्छा आहे किंवा भावना आहे. तर बघा एक जबरदस्त मॅच आपल्यासमोर सुरू होत असतानाच डिंग डॉंग ज्युनियर नियाजी 11 अगेन्स्ट नॉर्थ हिमालयन टायगर्स. बहुत ही बड़ा मैच है, बड़े मैच के सभी बले बड़े खिलाड़ी इस वक्त मैदान के अंदर. जगत सरकार भी कोलकाता से ज्वाइन हो चुके हैं नॉर्थ हिमालयन टाइगर्स के टीम में और कृष्णा सातपुते की महाराष्ट्र डर्बी मैदान के अंदर जो कि ओपनिंग के लिए कृष्णा सातपुते के साथ एजाज कुरैशी जो बहुत ही पावरफुल ओपनर से पूरे टेनिस क्रिकेट वर्ल्ड के. आम्ही विनंती करतो इन करा फलंदाज, मोस्ट ऑफ फलंदाजांनी इन करणं मी कालही सांगितलं होतं ती खेळाची गरज आहे. कुठं तुम्हाला असं वेगळं वाटणार नाही, म्हणजे आपण म्हणतो ना इन केली म्हणजे, पण सोफिस्टिकेटेड क्रिकेट तुम्हाला खेळायचं असेल खूप डिसिप्लिन क्रिकेट खेळायचं असेल तर इन करा तुम्ही, ते चांगलं दिसतं क्रिकेटसाठी. क्रिकेट इज द गेम ऑफ जेंटलमन, सभ्यगृहस्थांचा खेळ, आम्ही तो तसाच खेळू. आणि पंचांना सुद्धा विशेषतः ओवर द वेस्ट नो साठी अत्यंत महत्त्वाचं राहतं. आज दिवसभरामध्ये ओपन क्रिकेटचे सगळे खेळाडू करतात, तुम्हाला सल्ला देणं आमचं काम नाही आहे. तुम्ही खूप मोठे स्टार खेळाडू आहात पण बॅटिंगला जात असताना इन करून जा, एवढीच आमची मागणी असेल. दोन्ही संघांचे 12th मॅन नॉर्थ हिमालयन टायगर्स और नियाजी 11 ज्युनियर डिंग डॉंग टीम के 12th मॅन आप यहां पर आइए कॉमेंट्री बॉक्स में. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नातू शुभाग म्हणत आहे आदरणीय प्रवीणजी ढोकळे त्याचबरोबर जय पिल्ले या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी 11 चॅलेंजर्स स्पोर्ट्सच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. आणि पायच्या मैदानामध्ये बिग बॅटल मैदानामध्ये इथे सुरू होणार आहे आणि या मॅचमध्ये आपण पाहतो निश्वाने समालोचक कक्षामध्ये जोडले जात आहेत. पुन्हा एकदा जय सर. विनंती करूया की आपले दोन्ही संघाला विनंती असेल आपला एक एक रिप्रेझेंटेटिव्ह यायला हवा. हॅलो, पहिला बॉल कृष्णा सातपुते, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे निश्चित झाला होता. बॅटच्या आउटसाइड एजला चेंडू निश्चित लागला, पट्ट्यामध्ये पूर्तता आला नव्हता. जिथे फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक गली रिजन मधून चेंडू वरती येतोय तद्वर मात्र एक धाव घेत असताना स्ट्राइक रोटेट केली आघाडीची जोडी कृष्णा सातपुते आणि इजाज कुरेशी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती पहिले षटक घेऊन सेंटनर गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम पंजाब गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू वेगाने टाकला होता. हा बॉल उजव्याच्या बाहेर डी पॅक्सा कव्हरच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर दाडीज मॅग्निफिसंट फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस हिट इजाज कुरेशीच्या बॅटमधून.
ना विजय गढ़वाली दिल्ली चा हा खेळाडू पाहायला मिळेल। गोलू गाजियाबाद यूपी चा खेळाडू मनोज पंजाब चा खेळाडू ऑन साइड ला चेंडूला फेकून दिले छत्रपती शिवरायांच्या तलवारी सारखा चेंडूवरती प्रहार चेंडू सीमा रेषा पार इजाज कुरेशीच्या बॅट मधून संस्कार उत्तर प्रदेश वरून अगदी त्याच वेळेला उत्तराखंड वरून नाग पंजाब आणि सेंटनर जो तुम्हाला गोलंदाजी करताना पाहायला मिळतो तो पंजाब वरून आहे गोलंदाजी मार्क वरती। हा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर पंच आमच्याकडे वळतील यात मात्र शंका नाहीये। प्रेशर दडपण क्रिएट करण्याचा प्रयत्न निश्चित करण्यात आलाय। नियाजी ज्युनियर्स डिंग डॉंग या संघाची प्लेइंग इलेव्हनची लिस्ट अशी आहे। कृष्णा सातपुते पाहायला मिळतोय कुरुडवाली सोलापूर इजाज कुरेशी इंदापूर जगत सरकार कोलकाताचा हा खेळाडू सरोज प्रामाणिक पाहायला मिळतोय तोही कोलकाताचा अजित मोहिते मुंबईचा दादरचा खेळाडू इजाज कुरेशीसाठी हा बॉल इथे मात्र हलक्या त्याने खेळला क्षेत्ररक्षक येतो मिड ऑफ वरून एक धाव निश्चित मिळते। संघाची धाव संख्या एकरीने 13 धावा धावपलकावरती आहेत। आकाश तारेकर रायगड पनवेलचा खेळाडू त्याच वेळेला राजू मुखिया दिल्लीचा खेळाडू गोलंदाज त्याच वेळेला तुम्ही पाहताय लोकेश हरियाणाचा खेळाडू अनुराग दिल्लीचा खेळाडू आणि दिवाकर कोलकाताचा आणि त्याच वेळेला संजू कनोजिया दिल्लीचा खेळाडू अशी ही प्लेइंग इलेव्हनची लिस्ट आहे। दोन्ही संघातील खेळाडू खेळत असताना पाहायला मिळतील। सेंटनर इथे सज्ज होतोय पुन्हा एकदा कृष्णाच्या विरोधात उजव्या एसटीवरती कट करण्याचा प्रयत्न स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला होता। पदललित ते चांगलं होतं हँड आणि कॉर्डिनेशन जुळलं परंतु प्ले अँड मिस उजव्या एसटीच्या बाहेरील चेंडू यष्टी रक्षकाचा वेध घेतोय। दडपण आणण्याचा प्रयत्न निश्चित करण्यात आलाय। प्रेक्षर क्रिएट करायला हवा खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने सुरुवात केली इजाज कुरेशीने त्याने आपले इरादे स्पष्ट केलेत। एका वेगळ्याच आविर्भावामध्ये तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय। त्याची बॅटचा फ्लो सातत्याने त्याचा हँड अँड आय कॉर्डिनेशन चांगल्या रीतीचं राहिलंय। शॉर्ट सिलेक्शन ही चांगले पाहिजे मिळालेत। सेंटनरचा हा बॉल ऑन साइडला खुलवा टप्प्याचा होता डीप बॅकवर्ड स्क्वेअरला घेऊन क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती आलाय। तद्वर मात्र केवळ एकच धाव इथे अर्जित करण्यात येते। एकेरी धाव संख्येच्या मदतीने पहिला पॉवर प्लेचं षटक इथे संपुष्टात आलं। सेंटरने एकही गडी बाद करू शकला नाही परंतु 14 धावा तो खर्च पाडत असताना पाहायला मिळाला। पॉवर प्लेच्या षटकाचा इजाज कुरेशी आणि कृष्णा सातपुतेने पॉवरफुल समाचार घेतलाय। एक डीजे ब्रेक घेऊ लगेचच परतो। तुम्ही किती मोठे खेळाडू आहात ना त्यापेक्षा अधिक आज तुम्ही या स्पर्धेमध्ये अर्थात राष्ट्रवादी चषकामध्ये किती मोठा खेळ करताय ना हे पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग लोट गर्दी करून उभा आहे। इथे कृष्णा सातपुते आणि इजाज कुरेशी जी बॅट कशा रीतीने बोलते। अनेक वेळेला हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतात ना सातत्याने त्यांच्यासाठी एकच ओळ म्हणावीशी वाटते। कंधो से मिलते है कंधे कदमो से कदम मिलते है जब चलते है हम ऐसे दिल दुश्मन के जलते है। अनेक वेळ अनेक वर्ष सातत्याने आपण पाहिले ना नित्य नियमाने आघाडीला येत असताना निश्चित चांगल्या रीतीची फलंदाजी सातत्यपूर्ण या दोन्ही खेळाडूंनी केलंय। आघाडीला आल्यानंतर धावा गोळा करणं हा त्यांच्याकडे असणारा एक वेगळा हातकंडा राहिलाय। दुसरं षटक गोलंदाजी मार्क वरती करण अंबाला गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय। उंचपुराचा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती हा चेंडू ऑन साइडला फाईन लेगला चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होत असताना कृष्णा सातपुतेच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर चिरस्थायी असतो हे निश्चित कृष्णा सातपुतेने इथे दाखवून दिलंय। त्याच्याकडे असणारा क्लास त्याने अनेक वर्ष जवळपास आपल्या कारकिर्दीमध्ये 23 ते 24 शतक आपल्या बॅटने का बनवली आहेत ना हे कृष्णा सातत्याने दाखवतोय। खोलवा टप्प्याचा चेंडू ऑन साइडला डीप बॅकवर्ड करून क्षेत्ररक्षक फार वेगाने आलाय चेंडूवरती येईल। तद्वर मात्र दोन धावा सहजरित्या अर्जित करण्यात आल्यात।
जिथे मात्र आपण पाहतोय संघाच्या धावसंख्येमध्ये दुहेरीने भर पडते, धावफलक पुढे सरकते, 20 धावा धावफलकावरती आहेत. हल्लीच आपण पाहिलं ना काही 15 दिवसांच्या आधी एका पंधरवड्यामध्येही कृष्णा सातपुतेच्या बॅटमधून शतक आलं. अर्थात कृष्णा अनस्टॉपेबल आहे आणि ज्या पद्धतीने तो खेळतो ना, गेले अनेक वर्ष निर्विवाद असा अभिराज्य गाजवणारा हा फलंदाज ऑन साइडला फेकून दिलाय. चेंडू मात्र सर ट्रॅव्हल होतोय मिड विकेटला, सीमारेषेच्या बाहेर चौकार. जर का करण्यात आली ना, टप्प्यात मिळालेला चेंडूला सातत्याने सीमारेषेच्या बाहेर धाडण्यामध्ये वेगळा हटकंडा कृष्णाचा राहिलाय. आपल्या टप्प्यात आलं ना की आपण कार्यक्रम करतो. हा चेंडू उजव्याशीच्या बाहेर, चेंडूला झोकून सरळ झाडलाय डी पॅक्सा कबर बाउंड्री लाईनच्या बाहेर. कृष्णा सातपुते ब्रँडेड चोक चौकार. तेरे इस अंदाज की तो पूरी टेनिस क्रिकेट दीवानी है. इथे एक क्लास नव्हे तर मास्टर क्लास दाखवला कृष्णा सातपुतेने. चौका ठोकलाय. संघाची धावसंख्या 28 धावा धावफलकावरती आहे. स्टेट डाऊन ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनचा क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती आला. कोणतीही धाव या षटकामधील या चेंडूवरती मिळत असताना पाहायला मिळत नाही. अर्थात पहा बबलूजी, प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका आलाय. केवळ अपवाद वगळता हा चेंडू जो निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळाला. 28 रन्स ऑन अ बोर्ड आहेत, 28 धावा धावफलकावरती आहेत. मोठी फटकेबाजी निश्चितच करावी लागणार आहे. डगआउट्स पाहताय आपण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा. हाही चेंडू उजव्याशीच्या खूपच बाहेर होता. शरीरापासून दूर खेळण्यासाठी परावर्तित करण्यात आलं होतं. फलंदाजाला मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवण्यात आलं. डॉट बॉल आला. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. बिनगडी बाद आघाडीच्या या दोन्ही फलंदाजांनी पुन्हा एकदा एक सावध सुरुवात करत असताना पाहायला मिळत आहेत. 28 धावा धावफलकावरती आहेत. बिनगडी बाद डीजे ब्रेक. जुनून चाहिए, जिसमें हो उबाल ऐसा खून चाहिए, ये आसमा भी आएगा जमी पे, बस इरादों में जीत की गुण चाहिए. आज तुमचे इरादे किती नेक आहेत ना हे निश्चित पाहावं लागणार आहे. गोलंदाजी मार्क वरती तिसरं षटक हाताण्यासाठी कमरान गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं ना 14 सरासरीने धावगती पुढे सरकते. जशी काय आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर या दोन्ही फलंदाजांनी असा आविर्भाव दाखवलाय. त्यांची देहबोली याच्याकडे प्राइज आलेले कृष्णा सातपुतेसाठी प्राइज असणार आहे. कृष्णा सातपुतेने एका षटकामध्ये जर एक चौकार आणि एक षटकार जर खेळला तर माथेरान चषकाचे असणारे मुख्य आयोजक आदरणीय अनिलजी गायकवाड यांच्या वतीने 2000 रुपयाचं प्राइज असणार आहे. इथे 2 षटकांच्या समाप्तीनंतर जिथे 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 28 रन्स ऑन अ बोर्ड. गोलंदाजी मार्कवरती कमरान सज्ज होतोय. इजाजच्या विरोधात इजाजचाही खेळ बहरात आलाय. 3 चेंडू त्याने फेस केलेत. पुढचा बॉल ऑन साइडला. बॅटची लिडिंग एज घेत असताना लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होत असताना इथे मिळेल तो चौकार. नसीब भी हमेशा बहादुरों का ही साथ देता है असंच काहीच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. नशिबाचे साथ मिळाली आणि हा चौकार देखील आला. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकली आहे. 32 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू स्लॉट मध्ये आलाय. ऑन साइडला सरळ धाडून दिलंय. ना होतं लेंथ वरती नियंत्रण, ना होतं लाईन्थ वरती नियंत्रण, हे होतं फक्त फलंदाजाला आमंत्रण. षटकार.
मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटकाराने संघाची धावसंख्या 38 रन विदाउट लॉस. एक चांगला खेळ पाहायला मिळतोय. गोलंदाज रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलाय. अपील तर निश्चितरित्या करण्यात आली आहे आणि इथे पंचांनी खेळाडूला बाद घोषित केलंय. खेळाडू इजाज बाधून तंबूच्या आत्र्याला परतेल. बैट पे गेंद जरूर लगी मगर ग्राउंड होके खिलाड़ी के हाथ में गई है, इसके लिए ये खिलाड़ी नॉट आउट रहेगा. इसकडी भावा तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन स्तरीय उपाध्यक्ष आदरणीय बाळाभाऊ दामणकर यांनाही विनंती असेल आपण भाऊ व्यासपीठावर द्यायचंय. त्याचबरोबर विशालांना नवघणे अण्णांना देखील विनंती आहे, अण्णा पण व्यासपीठावर द्यायचंय आणि या स्पर्धेचा आढावा घ्यायचाय. पुन्हा ऑटो कॉम्प्युटर बॉक्स आदरणीय जयेश सरकडे तुम्हाला घेऊन जाईल. जयेश सर, तुमच्यापर्यंत एक माहिती नक्कीच पोहोचवेल की याच मैदानावरती 27 चेंडूंवरती शतक ठोकणारा तो एजाज कुरेशी आहे. इजाज कुरेशीच्या अशा अनेक इनिंग सातत्याने पाहायला मिळाल्यात. मग मुंबापुरीमध्ये येऊन रबर बॉलच्या स्पर्धामध्ये सातत्याने चांगलं प्रदर्शन करत मुंबापुरीमध्ये पहिला खेळाडू ठरला होता बाईक जिथे जिंकणारा आणि बांद्राचं कोलगेटचं मैदान कोण विसरेल इजाज कुरेशीला. हँड अँड आय कोऑर्डिनेशन रबर बॉलवर खेळण्यासाठी फार महत्वाचं लागतं आणि ते त्याने करून दाखवलं. हा चेंडू हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न, प्ले अन मिस. इथे चांगला लेंथ आणि लाईन्थ वरती गोलंदाजी करतोय. अनप्लेबल डिलिव्हरी ज्याला आपण क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती म्हणतो ना, त्या पद्धतीचा हा चेंडू इथे हाता आलाय. चांगल्या रीतीची गोलंदाजी करतोय. खऱ्या अर्थानं सुमितजी आपण म्हणतो ना की एखादा फोटो काढायला वेळ लागत नाही, एखादी इमेज बनवायला वेळ लागत नाही, परंतु स्वतःचे एखादी फोटो काढायला वेळ जरूर लागला नसेल परंतु स्वतःची इमेज बनवायला वर्षानुवर्ष उलटतात. टीमे ज्या दोन्ही खेळाडूंनी बनवले ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे गरकन गिरकी घेतली चेंडूने, फलंदाजाची फिरकी घेतली, यष्टीरक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉल पहा, रिप्ले मध्ये पाहण्याजोगे राहिला. चांगल्या रीतीची लेंथ अँड लाईन्थ राहिली होती. फिनिश ज्या पद्धतीने गोलंदाज करतो ना, त्याचा रनवे वरती ज्या पद्धतीने आपण त्याला धावताना पाहतोय, कमरान चांगल्या रीतीची गोलंदाजी करत असताना तो पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय, पुन्हा एकदा सज्ज होईल. पुढचा बॉल उजव्याच्या बाहेर कट केला, रूम मिळाला होता आउट साइड ऑफ स्टम. कट करत असताना डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने इजाज कुरेशीच्या बॅटमधून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकार. नियाजी डिंग डॉंग ज्युनियर्स या संघाच्या विरोधामध्ये आणि जिथे आपण पाहिलं ना, प्रथम फलंदाजी ज्या वेळेला पथ्यावरती पडली ना, आज मात्र चांगल्या रीतीचा खेळ करत असताना जास्तीत जास्त धावा गोळा करणं हाच उद्देश, हाच माणस आणि हाच धाडस राहिलाय या खेळाडूंचा. या चौथ्या षटकामध्ये कोणाला प्राचार्यन करण्यात येणार, चौथ्या षटकामध्ये कशा रीतीची गोलंदाजी होते, या गोष्टी महत्वाच्या ठरतील या मॅचमध्ये.
विजय गडबाली गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतोय. उंचपुरा असा गोलंदाज आहे, याच्याकडे ही हाय एम ऍक्शन आहे. आणि सातत्याने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण अनेक वेळेला म्हणतो ना की आपल्या खेळ पत्त्यांचा असो आयुष्याचा, आपला एका त्याच वेळेला बाहेर काढाना ज्या वेळेला आपल्याला आवश्यकता असते. इथे संघाला फार आवश्यकता आहे ती विजय गडबालीच्या गोलंदाजीची. इथे एक ब्रेक थ्रू मिळायला हवा, ही कोंडी फोडायला हवी. ही पार्टनरशिप ही संघाच्या हिताची नाही आहे. नॉर्थ हिमालय टायगर्ससाठी 42 धावा फलकावरती आहे, 14 भागीदारी. कृष्णा सातपुतेची बॅट तडपतीये आज मात्र पुणे नगरीमध्ये. ऑन साइडला फटका तितकासा चांगल्या रीतीने एक्झिक्यूट करता आला नव्हता, जेव्हा मात्र ज्या फटक्यासाठी जाणला जातो ना कृष्णा सातपुते. अनेक वेळेला आपण म्हणतो त्याला की जो फटके लगाते हैं सोते सोते, उनका नाम है कृष्णा सातपुते. आणि अनेक वेळेला त्याला अशा रीतीचे फटकेबाजी करत असताना अनेक वेळेला आपण पाहिलंय. पॅडल स्वीप, स्लॉक स्वीप, सातत्यपूर्ण तो खेळतो. उजव्या एसटीच्या बाहेर येईल चेंडूला लिलं या डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, मिड विकेट असेल, फाईन लेग असेल, लॉंग लेग, या क्षेत्रामध्ये सातत्यपूर्ण फटकेबाजी करणारा कृष्णा. यावेळेला फटका काही अंशी फसला, एक धाव मिळाली. संघाची धावसंख्या 43 धावा दा फलकावरती आहेत, 43 धावा दा फलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा विजय गडबाली. इजाज कुरेशी साठी कट केलाय, पॉइंट बाउंड लाईनच्या दिशेने गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल, वीरेंद्र सहवाग स्टाईलने चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. पुण्यातील जादुई गोलंदाज, त्यांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. त्यांच्या दहशत नावाने ते सातत्याने फेमस आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. कृष्णा सातपुतेने चौकार ठोकलाय, इजाज कुरेशीच्या बॅटमधून चौकार आलाय. संघाची धावसंख्या 4 ने पुढे, जिथे 47 धावा धाव फलकावरती आहेत. गोलंदाज रनवेमध्ये थोडासा बिघाड होतोय, जिथे रिलीज वरती आल्यानंतर काही काळ अडखळला विजय गडवाली. पुन्हा एकदा आपल्या रनवेवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आज बॅटिंग मधला क्लास पाहिला आणि या दोन्ही खेळाडूंची बॅटिंग झक्कास पाहायला मिळाली आहे. इजाज कुरेशी सातत्याने आपण पाहिलं ना तर एक विस्फोटक अंदाजामध्ये खेळतोय. इथे बॅटला स्पर्श झालाय का चेंडू हे पाहावं लागेल. लॉंग स्टॉप बाउंड लाईनच्या बाहेर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, इजाज कुरेशीच्या बॅटमधून चौकार. आबा 33 धाव संख्येवरती खेळतोय तर संघाचं अर्धशतक 51 धावा विदाउट लॉस, पार्टनरशिप अर्धशतकाची झाली आहे. 11 चेंडू 33 धावा. विजय गडवालीचा हा चेंडू उजव्याच्या बाहेर पुन्हा एकदा हाताळावा लागणार आहे. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती जावी ना, असा काहीचा प्रकार इथे पाहायला मिळाला. संघासाठी हा वाईट बॉल कितपत वाईट ठरेल ना, ही गोष्ट महत्वाची ठरणार आहे. अवांतरच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकतीये, 52 धावा धाव फलकावरती आहेत, 52 रन्स ऑन अ बोर्ड. इजाज कुरेशी कृष्णा सातपुते गेले अनेक वर्ष सातत्यपूर्ण एक चांगलं क्रिकेटची पार्टनरशिप आघाडीला येऊन ते करतात. इथे स्टेट डाउन ग्राउंड इजाच्या बॅट मधून चेंडू सरट रावर होणार, आउट ऑफ द पार्क, मॅग्निफिसंट हिट. तेलगू साहेब यांचं या ठिकाणी आगमन, षटकार आलाय इजाज कुरेशीच्या बॅट मधून. कमाल धमाल, ये खिलाडी बेमिसाल, बेमिसाल टाइमिंग ने तो षटकारांची आतिशबाजी करतोय. हा बॉल आडव्या बॅटने पुल केलाय, पॉवरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल देखील, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. चांगल्या रीतीचं झेल मैदानाच्या बाहेर एका हाताने पकडला. जर पाकिस्तानच्या रमीश राजांनी जर पाहिलं असतं ना तर पाकिस्तान संघाला आवश्यकता आहे चांगल्या क्षेत्ररक्षकांची. कौतुक आहे तुमचं, एका हाताने 100 झेल तुम्ही टिपलात.
भारतीय संघालाही तितकीशी आवश्यकता आहे की चांगले क्षेत्ररक्षक चांगले कामकाज करतात. षटकार आला इजाज कुरेशीच्या बॅटमधून. हा चेंडू रिवासी चीट केलाय. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतो. 49 धावसंख्येवरती इजाज कुरेशी जाऊन पोहोचलाय. संघाची धावसंख्या या चौकाराने जाऊन पोहोचतीये 68. धावांची पार्टनरशिप धाव फलकावरती आहे. 49 धावसंख्येवरती इजाज कुरेशी खेळतोय. इजाज कुरेशीने चेंडू फेस केले ते 14. कृष्णा सातपुतेचा विचार केला तर तो नाबाद खेळतोय. 17 धावसंख्येवरती चेंडू फेस केलेत त्याने ते 10. अर्थात एकंदरीत या दोघांचीही ताळमेळ चांगला जुळला आहे. एक चांगलं क्रिकेट ते खेळत आहेत. परंतु याच वेळेला याच्याकडे या स्पर्धेच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित असणारे माथेरान चषकाचे सर सर्वे सर्व आदरणीय अनिलजी गायकवाड सर सरांचा आपण या स्पर्धेच्या निमित्ताने सन्मान करतोय. आणि त्यांचा सन्मान राष्ट्रपती चषकाचे असणारे अध्यक्ष आदरणीय अमोलदादा व्यवहारे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होतोय. मी अनिलजी गायकवाड सरांना विनंती करेन सर आपण सन्मानासाठी पुढे यायचंय. याच्याकडे व्यासपीठावर आपण पाहतोय एक यथोचित सन्मान होतोय. माथेरान चषकाचे असणारे सर्वे सर्व आदरणीय अनिलजी गायकवाड यांचा सन्मान राष्ट्रवादी चषकाचे असणारे अध्यक्ष आदरणीय अमोलदादा व्यवहार यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होतोय. गेले 45 वर्षापासून आपण खऱ्या अर्थानं 48 वर्षापासून माथेरान चषकाचं मात्र यशस्वी आयोजन करणारे अनिलजी गायकवाड दोन अँकॉनच्या फॉर्मॅटने स्पर्धा सातत्याने मात्र ते भरवत असतात. त्यांचा क्षणी सन्मान होतोय. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता राजू सर त्याचबरोबर अमोलदादा व्यवहार यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. जाऊया पुन्हा त्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पहिला चेंडू या षटकातील कृष्णा सातपुतेसाठी ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कृष्णा सातपुतेच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस एक चौकार. स्पोर्टचे ओनर सिकंदरजी भोसले रोहित सुर्वे हे सर्वजण उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत आहे. पार्टनरशिप आहे. खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. 76 रन्स नॉट आउट. काय खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. जीतेंगे हम ये वादा करो कोशिश हमेशा ज्यादा करो किस्मत भी रूठे हिम्मत भी तूटे मजबूत इतना इरादा करो. या दोन्ही खेळाडूंचे इरादे मजबूत आहेत आणि म्हणूनच ते मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. हा फटका ऑन साइड ला फसलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक डाऊन डी बॉल झेल निसटतोय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. कृष्णा सातपुते याचा हा झेल निसटलाय. कृष्णा सातपुतेला जीवदान मिळालंय. 26 धावसंख्येवरती त्याला हे जीवदान प्राप्त झालंय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 77. धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हायएस्ट पार्टनरशिप धावांची लयलूट दोन्ही खेळाडूंनी केली आहे. आज त्यांना मात्र जीएसटी फ्री अशी ही शॉपिंग करण्यासाठी पाठवण्यात आलं असेल असंच म्हणता येईल. आणि सातत्याने चांगल्या रीतीची धावांची लयलूट त्यांनी केल्या. उजव्या एसटीच्या बाहेर आहे. कट केलाय. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. थर्डमॅनचा बीट केलाय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती बॅकअप देईल. तद्वर मात्र दोन धावा सहजरित्या इथे गोळा केल्या जात आहेत. आणि अर्धशतक इजाज कुरेशीच्या बॅटमधून अर्धशतक इथे ठोकलं गेलंय. 51 धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. या 51 धावा बनवण्यासाठी इजाज कुरेशीने केवळ चेंडू घेतले ते 15. 6-4 and 4 षटकार त्याच्या बॅटमधून आल्या. 6 चौकार त्याने ठोकले. इजाज कुरेशी नामी काफी है गोलंदाज. करण अंबालाचा हा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर जिथे यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय.
पहा आपण फलंदाजांचं कौतुक सातत्याने करतोय जरूर, परंतु गेले काही वर्षांपासून आपण पाहिले ना तर समोरचा संघ ही तितकासा तुल्यबळ आहे आणि एक मोठमोठ्या स्पर्धांवरती आपलं अभिराज्य गाजवलंय नॉर्थ हिमालय टायगर्स या संघाने. त्यांच्याकडे असणारा प्रत्येक खेळाडू हा प्रत्येक राज्यातून आलेला आहे हे विसरता कामा नये. ऑन साइडला केलेला हा फटका कार्पेटच्या साह्याने डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतदवर मात्र एकाला दुहेरी मध्ये कन्वर्ट करण्यात येत आहे. पहा मोठे फटके जरूर येत आहेत परंतु हे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना या धावफलक कसं हलत ठेवावं ह्याची जाणीव या दोन्ही खेळाडूंना आहे. धावा मिळतात दोन संघाच्या धावसंख्या एंड ऑफ दी फिफ्थ ओव्हर 81 रन्स ऑन अ बोर्ड आहेत. पहा पहिला संघ आजच्या दिवसामध्ये ठरतोय की पाच षटक तुम्हाला 25 मिनिटाचा अवधी होता आणि 22व्या मिनिटाला त्यांनी हे पाच षटक पूर्ण केलेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 81 धावा धावफलकावरती आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं प्रेक्षकांसाठी ही आकर्षक असे गिफ्ट वाउचर्स आहेत. तुम्हाला लकी ड्रॉ शेवटच्या दिवशी तुम्ही 200 रुपयाचं कुपन घेऊन जावा आणि लकी ड्रॉ मध्ये जर का तुमचं नाव आलं तर 80,000 रुपयाची इलेक्ट्रिक बाईक तुम्ही त्याचे हकदार होऊ शकता. त्याचे कुपन्स ही आपल्या व्यासपीठावरून तुम्ही प्राप्त करू शकता. त्याच वेळेला 20 रुपयाच्या कुपन घेऊन तुम्ही प्रत्येक दिवसाला दिली जाणारी सायकलचेही हकदार होऊ शकता. शेवटचा आणि अंतिम षटक कामरान गोलंदाजी मार्क वरती 81 धावा धावफलकावरती आहेत. 81 रन्स लॉस ऑफ विदाउट विकेट प्रथम फलंदाजी करत असताना नियाजी डिंग डोंग ज्युनियर. स्लॉग ओव्हर पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न इथे केला होता कृष्णाने. यासाठी जाणला जातो लेग बाईच्या स्वरूपामधून ही धाव इथे अर्जित करण्यात येते. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडेल. धावफलक जाऊन पोहोचतो 82 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. संतोष पाल याने जरूर क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये हा फटका आणला असेल परंतु त्याला परिचय दिला महेंद्र सिंग धोनीने आणि त्याला बढती दिली, त्याला चालना दिली जी कृष्णा सातपुतेने. आणि खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटच्या चाहता वर्ग जसजसा वाढू लागला ना कृष्णा सातपुतेने या फटक्याला सातत्याने दिलेली चालना असेल. त्यांच्या बॅटमधून आलेल्या 23 शतक असतील आणि सातत्याने अभिराज्य गाजवणारा हा अनभिक्ष सम्राट आज मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. परंतु आपण अनेक वेळा म्हणतो ना टरबूज खरबुजा भी रंग बदलता है. इजाज कुरेशी कमी नहीं है, त्याने ही आपला खेळ तितक्याचा चांगल्या रीतीने खेळला आहे. अर्धशतक ठोकले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने उंची जास्त गाठली, लांबी किती आहे पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक जज करतोय. चांगला झेल इथे टिपला गेलाय आणि शेवटच्या षटकामध्ये इजाज कुरेशी नावाचं वादळ शमवलंय. मैदानाच्या आतमध्ये दहाडला खेळला त्याची अर्धशतकाची ही खेळी आवडली असेल तर मित्रांनो त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. मॅग्निफिसंट इनिंग, फॅब्युलस, अनदर डे, अनदर टुर्नामेंट, अनदर इनक्रेडिबल इनिंग बाय इजाज कुरेशी. चांगला खेळ करून तो बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परततोय तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मुंबईची ओळख म्हणता येईल या खेळाडूला. मुंबापुरीच्या नायगावचा असणारा अजित मोहिते मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. टेनिस विश्वातील एकमात्र असा खेळाडू ज्याने मात्र रतनबुवा स्मृती चषकामध्ये दोन वेळेला मालिकाभराची बाईक आपल्या नावावरती केली आहे तो अजित मोहिते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 82 धावा धावफलकावरती असताना संघाचा पहिला खेळाडू इजाज कुरेशी बाद झाल्यानंतर. गोलंदाजी मार्क वर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना रायटम ओव्हर द विकेटने कामरान खुलवा टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळला. डीप मधून क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती येतोय. एक धाव तर निश्चित मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्नही केला नाही आहे. आघाडीला आलेला कृष्णा सातपुते मैदानाच्या आतमध्ये तळ ढोकून उभा आहे. त्याला 120 ग्रामचा असणारा 24 कॅरेटचा हा फुलटॉसचा बॉल आहे ना तो एका फुटबॉल सारखा दिसू लागलाय आणि हे त्याला ठाऊक आहे. स्लॉग ओव्हरमध्ये मी जास्तीत जास्त वेळेला स्ट्राईक एंडवरती असेन तर निश्चितच मोठी फटकेबाजी करू शकेन आणि त्याचंच कारण तो सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडवरती उभा पाहायला मिळतोय. आपल्या इकडे असणारी फिजिकल फिटनेस, चित्याची चपळाई या साऱ्या गोष्टी, हँड अँड आय कोऑर्डिनेशन, पदललित्य सर्वाधिक महत्वाची ठरते. क्रिकेटमध्ये खेळत असताना तुमच्याकडे टायमिंग आणि मोठे फटके नव्हे तर धीरोधारतता चांगली असावी लागते.
हा चेंडू आडव्या बाटने ऑन साइड ला सरट रावलत असताना फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर, कृष्णा सातपुतेच्या बॅट मधून षटकार। कृष्णा सातपुते नाबाद खेळतो, तर संघाची धाव संख्या 89 धाबा धा फलकावरती आहे। 89 रन्स ऑन अ बोर्ड, 89 धाबा धा फलकावरती पाहायला मिळतात। 89 लॉस ऑफ वन विकेट, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना शेवटच्या काही चेंडूंचा खेळ शेष आहे आणि कृष्णा सातपुतेने संपूर्ण सूत्र आपल्या हाती घेतले। तिथे चेंज ऑफ पेस केलं होतं, कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला। शेवटच्या षटकामध्ये अशा रीतीची गोलंदाजी तुम्हाला करावी लागणार आहे, कारण चांगल्या रीतीची फलंदाजी आघाडीला आलेला कृष्णा सातपुते करतोय आणि त्याच्या बॅटमधून जर 32 धावा आल्यात ना, तुम्हाला व्हेरिएशन आणि व्हरायटीचा समेळ साधणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल हे जाणतो कामरान, आणि म्हणूनच की काय तो त्या पद्धतीचे चेंडू हाताळतोय। पुन्हा एकदा शेवटचा बॉल होता या इनिंग मधील आणि त्याला मात्र धाडलंय कृष्णा सातपुतेच्या बॅट मधून, चेंडू सरळ रावलं होतोय सीमा रेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क षटकार। जिथे गेलाय तिथे प्रेक्षक वर्ग आहेत, प्लीज तो चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा पाडवा। 95 धावा बनल्यात, 96 धावांचं लक्ष उभारण्यात आलंय। नाण्याची एक बाजू आपण पाहिली, पहा मित्रांनो कुठेही जाऊ नका। तुम्ही जरूर म्हटलं असाल की इथे पहिल्या सत्रामध्ये 95 बनल्यात, या धावा बनवणं तितकंच सोपं नाहीये, परंतु ज्या भारताच्या प्रत्येक राज्यातून एक एक खेळाडू इथे निवडून आणण्यात आलाय, अर्थात पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, ईच कॉइन इज अ डिफरंट साइड। नाण्याच्या दुसऱ्या बाजूला काय घडतं काय बिघडतं या आपण पुन्हा एकदा ऐकूया। सर नरेजी डोमे सरांचा आवाज, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा। तद्वर एक छोटासा डीजे ब्रेक।
राष्ट्रवादी चषक के अंदर बहुत ही बड़ा घमासान और बहुत ही बड़ी खुशी है आज सभी दर्शकों के चेहरे के ऊपर। क्या कुछ कमाल का खेल है आज कृष्णा, क्या खेला आज एजाज ने तो कमाल किया भाई। तेरा कमाल तू जाने, मेरे को सब कुछ कमाल दिखता है। काफी कमाल का अर्धशतक आज सजाया एजाज कुरैशी ने और दिखा दिया कि हम भी बड़े मैच के बड़े खिलाड़ी है। राष्ट्रवादी चषक के अंदर सभी प्यारे दर्शकों को हमारा प्यार भरा नमस्कार। अब देखिए इस मैदान के ऊपर, बड़े मंच के ऊपर बड़ा मुकाबला नियाजी जूनियर डिंग डोंग के खिलाफ नॉर्थ हिमालयन टाइगर ने टॉस जीतते हुए पहले फील्डिंग करने का फैसला किया था। कृष्णा सातपुते एजाज कुरैशी ने आज भारी भक्कम साझेदारी बनाई है। सलामी के लिए आए थे और लगभग बयासी रनों की पहले विकेट के लिए साझेदारी बनी। जहां तक पहला दूसरा अर्धशतक इस श्रृंखला का हमने देखा, पहला पप्पू तोड़कर ने बनाया था और बाद एजाज कुरैशी ने इस मंच के ऊपर फिर एक बार उसे साझा किया। तो देखिए शुरुआत होने जा रही है, लगभग स्कोर कार्ड के ऊपर बने टोटल 95 95 रन जीतने के लिए 96 रनों की जरूरत होगी नॉर्थ हिमालयन टाइगर को। हेमंत जी बनियाल साहब इनके द्वारा इस टीम को इस मंच के ऊपर लाया जा रहा है। रोहित चंडीगढ़, सुखिल कमा सुखी कमान, कमरान अंबाला, वॉर्नियल विजय गढ़वाली, गोली गाजियाबाद, मनोज पंजाब चंडीगढ़ के खिलाड़ी, कामरान संस्कार नाग और सैंटिनर, ऐसे बड़े ताकतवर नाम है इस टीम में और एक बहुत ही मजबूत टीम के खिलाफ ये जूनियर डिंग डोंग नियाजी 11। ये देखिए वाह क्या कमाल की गेंद है, फुल लेंथ की गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर रखा गेंद सीधी की विकेट कीपर के दस्तावनों में, रन तो नहीं मिलेगा। अन्नू की इस गेंद को लॉन्ग ऑफ के ऊपर से, ओह क्या छोड़ा है, बहुत ही शायद हवा में गेंद जा रही थी। रॉजर भाई यहां पर उनका हम तहदिल से इस्तकबाल करते, स्वागत करते, कृपया विनती आप मंच के ऊपर आइए। इस वक्त मैदान के अंदर जाएंगे, बहुत ही बड़ा शॉट था, लॉन्ग ऑफ के ऊपर के खेलने की कोशिश थी, वहां पर खिलाड़ी मौजूद थे लेकिन दूर से चली जा रही गेंद को उन्होंने हाथ में लपेटने की कोशिश की लेकिन आसान सा कैच वहां पर ड्रॉप हो चुका है।
बड़ा जीवन दान कहा जाएगा। दोनों बल्लेबाज रोहित और सुखी मैदान के अंदर है। पहला शॉट जो कि रोहित ने खेला था, हम देख रहे इस बल्लेबाजों को। सुखी कमान जो कि पंजाब के है, रोहित चंडीगढ़ जो भी पंजाब के है, दोनों पंजाब के ये खिलाड़ी है। पंजाब की भूमि हमें तो बहुत गौरव की बात है, नाश करते हम पंजाब के सुपुतों के ऊपर। ये देखिए गेंद काफी पटकी हुई गेंद थी, उछाल भी बहुत ज्यादा है, गेंद सीधी विकेट कीपर के दास्तानों के लिए, हालांकि रन तो नहीं मिलेगा। पहला गेंद हमने देखा था फुलर लेंथ का गेंद फेंका था, काफी ब्लॉक में गेंद को रखा था, दूसरे गेंद में स्लॉट में किया था, लॉन्गों के ऊपर खेला। तीसरा गेंद हमने देखा, ये देखिए गेंद को फिर एक बार ये शॉर्ट ऑफ लेंथ और फिर एक बार अन्नू खेल रहे, क्या फी कमाल का शॉट, ये भी हवा में लेकिन मिड विकेट के ऊपर से गेंद सीमा रेखा के तकरीबन बाहर। शॉट 6 रन के साथ स्कोर कार्ड के ऊपर बने 6, फिर एक बार हवा में गेंद, खिलाड़ी गेंद के नीचे नहीं आ चुके। अब एक रन एजाज कुरैशी थे वहां पर, दूसरे रन की गुंजाइश, 2 रन का इजाफा स्कोर कार्ड के अंदर, 2 रन के साथ स्कोर आगे जाएगा और यहां पर 9 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। अच्छी गेंदबाजी अन्नू द्वारा, काफी वेरिएशन इस गेंदबाजी के ऊपर हमें देखने को मिला। आगे गेंदे कर रहे थे, शॉर्ट ऑफ लेंथ भी उन्होंने कई गेंदे करी और बाद में एक सफल ओवर की समाप्ति हम कह जाएंगे कि 9 रन केवल इस ओवर से आए हैं। ये मैच के बाद फिर एक बार और एक घमासान आपके सामने आ रहा है, दोनों विनर्स एक दूसरे के सामने आ जाएंगे। इससे पहले कि हमने देखा था जो मैच जीता है शिरसार स्पोर्ट्स और इस मैच के विजेता, ये दोनों टीमों के बीच हम इसके बाद मैच देखेंगे। हारने वाले दोनों टीमों को इस वही मैच के तुरंत बाद ही खेलना पड़ेगा और आगे आने वाला ओवर मैच जो 5 ओवर का मैच होगा जो विनर्स के बीच खेला जाएगा। इसके बीच दूसरा ओवर लेकर दूर वाले छोर से रेलवे ट्रैक की एंड से आरंभ करते हुए गेंदबाज, बहुत ही बड़ी टीम जो नियाजी वॉरियर्स जूनियर डिंग डोंग इस नाम से आज इस मैदान के ऊपर आ चुके। कृष्णा सातपुते जो कि पुणे के खिलाड़ी है, एजाज कुरैशी इंदापुर पुणे के खिलाड़ी है, जगत सरकार हम कोलकाता के खिलाड़ियों को भी इस टीम के अंदर देख रहे हैं। सरोज प्रामाणिक को दुर्गापुर कोलकाता से, अजित मोहिते दादर मुंबई से, आकाश तारिक रायगढ़ महाराष्ट्र से, राजू मुखिया दिल्ली से, लोकेम हरियाणा के खिलाड़ी है, अनुराग दिल्ली के खिलाड़ी है, दिवाकर कोलकाता के खिलाड़ी है, संजू कनौजिया दिल्ली से इस मंच के ऊपर इस मैदान के ऊपर हम देख रहे हैं। ये बहुत ही बड़ी फौज है, धुरंधर कृष्णा सातपुते एजाज की धुरंधर की फौज और एजाज भी धुरंधर है। हवा में गेंद स्क्वायर लेग के ऊपर, गेंद के सामने खिलाड़ी कोई नहीं है, एक रोकथाम भी नाकामयाब और गेंद सीधी सीमा रेखा के बाहर, 4 रन। पुणे जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष आदरणीय इंद्रपाल सिंग रतू साहेबांचं श्री आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय। ओ टू कॉमेंटरी बॉक्स, दुसरा ओवर अब शुरू हो चुका है। अब गेंदबाजी के लिए हम देखेंगे तो दिवाकर है, एक बहुत ही बड़ा नाम पूरे इंडिया क्रिकेट के अंदर, दिवाकर जो कोलकाता से आए हैं और इस राइट आर्म ओवर द विकेट, ऑफ स्टंप के बाहर गेंद, हवा में गेंद जरूर है लेकिन वहां पर खिलाड़ी काफी दूर है आकाश तारेकर, जबकि गेंद के नीचे आएंगे। 1 रन का इजाफा, 1 रन के साथ स्कोर कार्ड में तब्दीली और स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। काफी पहला कैच छोड़ा था, आसान सा कैच था, वह उन्होंने कवर भी किया था, अच्छा जजमेंट भी देखने को मिला लेकिन आखिरी वक्त पर शायद नजरें हटी और उसी के कारण एक जीवन दान मिला था रोहित को।
अब देखिए फिर एक बार स्ट्राइक इन के ऊपर सूखी कमान, ऑफ स्टंप के बाहर हरकत करती हुई गेंद, ऑफ स्टंप के बहुत बार बाहर चली गई, वाइड गेंद का करार अंपायर की तरफ से एक अतिरिक्त रन के साथ स्कोर कार्ड में फिर एक बार तब्दीली, 15 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। निष्ठा, योग्यता, उत्तरदायित्व का परिचय देते हुए है सभी खिलाड़ी इस वक्त मैदान के अंदर, जबकि दिवाकर उठाया गेंद को, काफी कड़ा प्रहार, क्या पंच किया है, लॉन्ग ऑफ के दायरे के ऊपर से गेंद चली जा रही इसी में तकरीबन सीमा रेखा के बाहर, 4 रन। काफी तगड़े बल्लेबाज है सूखी कमान पंजाब से आज हमारे पुणे के अंदर आ चुके हैं, और हमने असद रौफ को, रौफ की गेंद को, विराट को देखा था ऐसा छक्का खेलते हुए, ऑफ स्टंप लगभग गेंद कमर के ऊंचाई के ऊपर से, और उस गेंद को पंच किया था लॉन्ग ऑफ के ऊपर से। ये गेंद देखिए फिर एक बार बहुत ही बड़ा शॉट, लेकिन लॉन्ग ऑफ के स्थान पर खिलाड़ी खड़ा है, एक ही रन की दरकार, एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन बगैर किसी, बहुत ही अच्छी शुरुआत है जिस शुरुआत की हम बात कर रहे थे, वेल बिगन इज हाफ डन, अच्छी शुरुआत हो तो आपको आधा यश मिलता ही है। लगभग 95 रनों का पीछा करते हुए इस टीम इस वक्त मैदान के अंदर, नॉर्थ हिमालयन टाइगर्स, हेमंत भाई बनियाल इनके द्वारा इस टीम को यहां पर लाया जा रहा है, अच्छे तगड़ी स्टार कास्ट इस टीम के अंदर है। जबकि गेंदबाजी के अंदर देखा तो कृष्णा सातपुते और एजाज कुरैसी ने उनकी एक ही चलने नहीं दी, और बाद में जब बल्लेबाजी के लिए आए हैं, पहले दो ओवर के अंदर कई अच्छे शॉट लगाए जरूर है, लेकिन रन की ओर देखे तो केवल 20 रन है स्कोर कार्ड के ऊपर। आपको दरकार है हर लगभग 16 रन प्रति ओवर औसत से रनों को बनाना है, और पहले दो ओवर का खेल हमने देखा तो मात्र 20 रन बने, तो गेंदबाजों ने बहुत ही अच्छी रोकथाम करी इस वक्त। हमने देखा था पहला ओवर जो अन्नू ने फेंका था, खाली 9 रन उन्होंने खर्च किए थे, और बाद में दिवाकर ने इस ओवर को जो फेंका है तो केवल 11 रन खर्च करते हुए। 16 रन आपको प्रति ओवर औसत बनाने हैं, और दो ओवर में आपका स्कोर है 20 रन, तो औसत यानी कि आस्किंग रन रेट अब बढ़ चुका है, 19 रन प्रति ओवर औसत से यहां से रनों को बनाना है। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, नए गेंदबाज अन्नु, एक रन का इजाफा स्कोर कार्ड में। जिस तरह से एजाज ने आज बल्लेबाजी को अंजाम दिया था, हालांकि हर एक क्षेत्र में उन्होंने शॉट को खेला था, हर एक क्षेत्र के अंदर शॉट खेले थे, और आज देखिए फिर एक बार कृष्णा ने भी कमाल की बल्लेबाजी की, एक स्लॉग 6 उन्होंने लगाया था, काफी शानदार था, और आज देखिए फिर एक बार उनके सामने ये गेंद, बहुत ही अच्छा बड़ा स्ट्रोक हवा में, गेंद स्क्वायर लेग ऊपर के, 6 रन। का पात्र बन जाता है, बड़े स्टार है, बड़ा नाम है, लेकिन बड़ा खेल होना जरूरी है। ये 6 रन वही दर्शाता है, गेंद हवा में, मिड विकेट का खिलाड़ी आकाश तारे कर देखता ही रह जाएगा, गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन। है जलवाय जुम्मिश, 2 लगातार छक्के और छक्कों के बाद स्कोर कार्ड में बढ़ोतरी, हम देख रहे थे 30 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। पहले बल्लेबाजी करते हुए 82 रनों की साझेदारी पहले विकेट के लिए बनाए थे एजाज और कृष्णा ने, और जवाबी हमला हम देख रहे थे 33 नॉट आउट नियाजी वॉरियर्स जिंगोंग के खिलाफ, नॉर्थ हिमालयन वॉरियर्स।
33 रन है, 33 लॉस ऑफ नो विकेट, नॉर्थ हिमालयन टाइगर्स, ये टाइगर्स है। फिर एक बार अन्नू, फुल टॉस गेंद थी, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ के बीच सीधा सीधे बल्ले से खेला, तीर की रफ्तार के साथ गेंद सीमा रेखा के बाहर, ये भी चौका है। निशानेबाज ऐसा होता है जो पहले निशाना लगाता है बाद में तीर छोड़ता है, ये बल्लेबाज है, बहुत ही खब्बू बल्लेबाज रोहित द्वारा एक बहुत ही बढ़िया चौका, चार रन के साथ 37 रन स्कोर कार्ड के ऊपर। सम्माननीय यशोधन भाऊ गोरे तथा डॉन, इनका आगमन हो चुका है, उनका तहदिल से स्वागत करते हम। एक अंदरूनी किनारा गेंद फाइन लेग के स्थान पर, एक रन का इजाफा और एक रन के साथ स्कोर कार्ड में तब्दीली, 38 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। इस ओवर में अन्नू का ओवर काफी खराब चल रहा है, जो कि नियाजी डिंगडोंग वॉरियर्स डिंगडोंग जूनियर के लिए दो छक्कों के बाद एक चौका लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑन के बिल्कुल सीधा तीर की तरह से खेला था, बाद में एक अच्छी गेंद। एल्युमिनेशन फैक्ट्री चे खडकीच्या सोसायटीचे विद्यमान डायरेक्टर व केकेज केक कंपनीचे डायरेक्टर विशालजी घोळे, त्याचबरोबर चिंतामणजी कांबळे सामाजिक कार्यकर्ते, त्यांचं आगमन झाले, सर्वांचं मनपूर्वक स्वागत। त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचंय, पुढे जा ऑटो कॉम्प्युटर। नो विकेट, तीसरा ओवर खत्म हो चुका है, अब पारी रंग लाई है। आप टाइम पास ना करें, क्योंकि टाइमर अभी ऑन है, बिल्कुल टाइम आउट तो नहीं किया जा रहा है, क्योंकि कोई भी स्ट्रैटेजिक टाइम आउट अलाउड नहीं है। तो आपको 25 मिनट में 5 ओवर को समाप्त करना है, यदि आप ना करें तो छठे ओवर के लिए आपका एक खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के दायरे के अंदर रहेगा, इस बात को गौर करें। यहाँ पर बहुत ही अच्छी तरह से टूर्नामेंट का ऑर्गेनाइजेशन हो रहा है, बहुत ही बड़ी टूर्नामेंट है, 5,05,000 का पहले क्रमांक का इनाम है, ये बहुत ही इनामी राशि बड़ी है। राष्ट्रवादी चषक लगातार 5वें सीजन के अंदर इस श्रृंखला का हम आयोजन देख रहे हैं। 11 चैलेंजर्स और उमेश नायडू बहुत ही अच्छी तरह से श्रृंखला को आगे लेकर जा रहे हैं। तरलोचन सिंह रत्तु अध्यक्ष, जो हमारे मनोज भाऊ, ये सभी इस श्रृंखला को बहुत ही बड़ा आयाम दे रहे हैं और अच्छी तरह से आज देखे पूरे भारतवर्ष से खिलाड़ी इस मंच के ऊपर आ चुके हैं, ये काम उनका है। हमारे एमएलए जो कि सुनील अन्ना शेल के, इनके सम्मान के तौर पर हमारे राष्ट्रीय नेता पूर्व कृषि मंत्री पद्म विभूषण शरद पवार साहब के वार्ड दिवस यानी कि जन्मगांठ के शुभ अवसर पर इस श्रृंखला को हम आगे लेकर जा रहे हैं। इस वक्त देखे गेंद को हालांकि अपने से अलग किया, विकेट कीपर दूर तक गेंद के पीछे जा रहे, आकाश तारेकर वहां से गेंद को उठाएंगे, 2 रन का इजाफा है, बैकअप मिला है और इसी के कारण 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ेगा। इस वक्त स्कोर कार्ड के ऊपर बने 46 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। हमने पहले 3 ओवर का खेल देखा था, जब तक डिंगडोंग जूनियर की टीम ने 42 रन नॉट आउट खेले थे और जवाबी हमला करते हुए
हेलो, फिर एक बार बहुत ही बड़ा शॉट, नहीं मौका लगाया चौका, चार रन। पहले दो ओवर का खेल देखा था हमने, केवल 20 रन बने थे, लेकिन बाद में अब देखिए मैदान के ऊपर सरकार राज स्थापित करते हुए ये दोनों खिलाड़ी, सूखी कमान और रोहित, दोनों दिल्ली के खिलाड़ी है, दोनों पंजाब के खिलाड़ी है, रोहित चंडीगढ़ और सूखी कमान पंजाब के। इन पूतों ने पुणे के ऊपर अपना राज बनाया है। चौथा ओवर प्रगति पर, ये देखे गेंद को काफी हमला बोला है, हवा में गेंद और ये 6 रन। जितनी अंधेरी होती है ना, सितारा उतना ही चमकता है। बहुत ही बड़ा शॉट वहां पर, एक अच्छी मुसीबत के अंदर इन दोनों टीमों ने अपने टीम को जीत की ओर अग्रसर किया है। नाम है रोहित चंडीगढ़, जिन्होंने अभी तक हम देख रहे 3रा छक्का खेला है, बाद पहले 2-3 चौके भी खेल चुके हैं। पंद्रह गेंदे बची है जीतने के लिए, अब केवल 40 रनों की दरकार है। स्कोर कार्ड के ऊपर बने हैं अब तक 56 फॉर नो लॉस। 50 रनों की साझेदारी इससे पहले की गेंद के ऊपर ही पूरी हो चुकी। तो गेंदबाज राजू मुखिया आरंभ करते हुए अपने गेंदबाजी को, देखिए गेंद को मिड विकेट की तरफ खेला, अलोंग द कार्पेट वहां पर उठाया, 1 रन का इजाफा और 1 रन के साथ स्कोर कार्ड के ऊपर बने 57 रन, 57 लॉस ऑफ नो विकेट। सलामी के लिए बल्लेबाज और काफी अच्छी तरह से खेल रहे, कितना कॉन्फिडेंस है उनके अंदर, झलक रहा है पूरे पूर। जैसे भी स्ट्रोक उन्होंने खेले, बड़े शॉट को जिस तरह से भी अंजाम दिया है, मिड विकेट स्क्वायर लेग के ऊपर भी, लॉन्ग ऑफ कवर स्क्वायर डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर भी बहुत ही बड़े स्ट्रोक, लॉन्ग ऑन के ऊपर गेंद को उन्होंने बहुत बार फेंका है। हवा में गेंद वहां पर तेजी के साथ विकेट कीपर शायद अजीत मोहिते रहेंगे, और आसान सा कैच, पहला झटका। एक कैच को पकड़ा और पहले सफलता, पहला नुकसान नॉर्थ हिमालयन टाइगर्स को। यचकडी या स्पर्धेच्या निमित्ताने राष्ट्रवादी चषकाचे असणारे अध्यक्ष आदरणीय अमोलदादा व्यवहारे यांचे बंधू आदरणीय रोहनदादा व्यवहारे यांच्याशी आगमन झालेलं आहे। दादांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे। त्यांनाही विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं, आपलं मनपूर्वक स्वागत। नाही बल्लेबाज करण अंबाला तीसरे क्रमांक के ऊपर आ चुके, पहला झटका जो कि गेंदबाज राजू मुखिया दिल्ली के गेंदबाज है, राउंड द विकेट आ रहे हैं। गेंद बहुत ही बढ़िया गेंद, गुड लेंथ के ऊपर रखा, बाउंस भी अच्छा मिल रहा है, गेंद सीधे विकेट कीपर के लिए, रन नहीं मिलेगा, अक्रॉस द लाइन करना चाहते थे इस वक्त। और इसी के साथ ओवर की समाप्ति, 4 ओवर का खेल अब खत्म हो चुका है। 4 ओवर के समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर 57 रन, 1 विकेट के नुकसान पर नॉर्थ हिमालयन टाइगर्स। अभी 2 ओवर आने वाले हैं और 12 गेंदों में जीतने के लिए अब लक्ष्य है 39 यानी कि 39 रनों को जीत के लिए अंजाम देना है। निमित्ताने कानेवडी गावचे उद्योजक आदरणीय गुन्हेभाऊ येवलेणी यांचं मित्र परिवार या स्पर्धेचे मित्र उपस्थित आहेत। सर्वांचं राष्ट्रवादी चषकामध्ये मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे। राष्ट्रवादी चषक के उपाध्यक्ष सन्माननीय अमोलजी जाधव
इनका आगमन हो चुका है, हम तहदिल से उनका इस्तकबाल करते हैं। विनती है मंच के ऊपर आइए। तो अब जाएंगे 12 गेंदे 39 रन, ये लक्ष्य सामने है। इससे कि पहले हमने देखा था बहुत ही बड़ा खेल, सुखी कमान द्वारा 2 छक्के 1 चौका खेलते हुए सुखी कमान ने 7 गेंदों में 19 रन बनाए अपने टीम के लिए। हालांकि बाहरी किनारा लेती हुई गेंद सरोज प्रामाणिक ने बहुत ही अच्छा कैच पकड़ा, उनकी पारी को समाप्त किया। रोहित चंडीगढ़ जो कि स्ट्राइक गेंद के ऊपर, अभी कमान करण अंबाला और रोहित, ये दोनों बल्लेबाज मैदान के ऊपर दूसरे विकेट के लिए साझेदारी बनाते हुए। गेंदबाजी की बागडोर अब सौंपी जा रही गेंदबाज, गेंदबाज का नाम बताइए। नियाजी जूनियर डिंगडोंग दिवाकर, कोलकाता के दिवाकर इस वक्त बॉलिंग मार्ग पर मौजूद। दाहिनी ओर द विकेट, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी। सरोज प्रामाणिक को देखिए आप, विकेट के बीचों बीच क्या बखूबी काम कर रहे हैं। अजित मोहिते, मैं देख रहा था कि पहले अजित मोहिते, अब फिर सरोज, अब अजित मोहिते विकेट कीपर की दास्तान संभालते, विकेट कीपर की भूमिका में। अब देखिए गेंद को फिर एक बार, फुलर लेंथ की गेंद थी, कारपेट के सहारे गेंद को खेला लॉन्ग ऑन के ऊपर, वहां पर 1 रन का इजाफा और 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 58 रन 58 बने 1 विकेट के नुकसान पर। धीरे धीरे पारी को आगे लेकर जा रहे हैं। पहले इस वक्त हमने देखा था जब रोहित का बल्ला हमला बोल रहा था, ये देखिए खराब शॉट है, हवा में गेंद, अजित गेंद के नीचे और ये कैच छूटा, इतना आसान सा कैच और वहां पर ड्रॉप हो चुका है अजित मोहिते द्वारा, बहुत ही बड़ी गलती। गलत पहला कैच भी हमने देखा था लॉन्ग ऑफ के ऊपर छोड़ा था, बाद में एक कैच भी ड्रॉप हो चुका है। 2 कैचेस हमने आपने जब छोड़े तो मुश्किल हो सकती है। 37 रनों की और भी जरूरत है। गेंद ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर और ये वाइड है, 1 अतिरिक्त रन के साथ स्कोर आगे जाएगा। अभी स्कोर कार्ड के ऊपर 60 रन बन चुके हैं 1 विकेट के नुकसान पर नॉर्थ हिमालयन टाइगर्स। सिरसार स्पोर्ट्स के होनहार मालिक अंबादास जी सिरसाट, इनका आगमन हो चुका है, हम तहे दिल से स्वागत करते हैं। विनती है आप मंच के ऊपर आइए, आपका स्वागत है। चलते मैदान के अंदर जहां पर फुल टॉस गेंद थी, लॉन्ग ऑन के ऊपर खेला, वहां पर खिलाड़ी जरूर लेकिन गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। आज टूट पड़े अब इस गेंद के ऊपर, लॉन्ग ऑन के ऊपर काफी करारा प्रहार। ये देखिए फिर एक बार मिडी विकेट की तरफ गेंद को खेला, अक्रॉस द लाइन फुल टॉस गेंद थी, हालांकि 1 ही रन का इजाफा, 1 रन के साथ अब स्कोर आगे जाएगा। यहां पर स्कोर कार्ड के ऊपर हम देख रहे तो 65 रन बन चुके हैं 1 विकेट के नुकसान पर और ओवर 5वां खत्म हो चुका है। 5 ओवर के समाप्ति के बाद 65 एक विकेट के नुकसान पर नॉर्थ हिमालयन टाइगर्स। जीतने के लिए 6 गेंदें बची है और 6 गेंदों के अंदर 31 रनों की दरकार है। काफी बड़ी मैच है। इसकडे मोरिया फाइटर्स देवरुड संघाचे असणारे टीम ओनर आदरणीय अमोलदादा काकडे, तिदेखील आपण पाहतोय स्पर्धेचे मित्र उपस्थित आहेत, दादांचं देखील मनपूर्वक स्वागत, त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचंय। ये मैच खत्म होने के तुरंत बावजूद दोनों मैचों के विनर्स के बीचों बीच मुकाबला खेला जाएगा। त्याचबरोबर राष्ट्रपति चषक 2022 चे उपाध्यक्ष आदरणीय अमोलदादा जाधव हे देखील या स्पर्धेचे मित्र उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे। आखिरी और अंतिम ओवर, आखिरी पड़ाव यहां पर शेष है, जब तक 31 रनों की दरकार जीतने के लिए नॉर्थ हिमालयन टाइगर्स को। आज बल्लेबाजी में कृष्णा और एजाज की जोड़ी को हमने देखा, 82 रनों की साझेदारी, बाद में रनों का पीछा करते हुए हमने देखा वहां पर रोहित और सुखी कमान की बहुत ही बड़ी साझेदारी।
वाह वाह वाह, कमाल का खिलाड़ी और कमाल का ये बल्ला, छक्का। रोहित चंडीगढ़ का बल्ला हमला बोल रहा है, जाबाज खिलाड़ी, शेरदीर खिलाड़ी रोहित चंडीगढ़, इनके द्वारा फिर एक बार छक्का। मैच इज ऑन, 5 गेंदे बची है, जीतने के लिए 25 रनों की और भी दरकार। अड़तालीस रनों की कुल निजी स्कोर के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं रोहित चंडीगढ़। 24 गेंदों में 48 रन, 200 रन का स्ट्राइक रेट। हमारे लोकमत के पत्रकार भानुदास पराड़ जी, इनका भी आगमन, बिल्कुल तहे दिल से स्वागत है। कैच छूटा है, तीसरा कैच छोड़ा है। नियाजी वॉरियर्स जूनियर डिंग डोंग के खिलाड़ी, काफी बड़े खिलाड़ी है, जूनियर नाम क्यों रखा है मुझे भी समझ में नहीं आ रहा, ये तो असली बड़े खिलाड़ी है। लेकिन गलतियां, गलती करता है वो इंसान है, गलती नहीं करता वो भगवान है। आप यदि गलती ना करते हैं तो आप इंसान जरूर है, लेकिन इतने बड़े खिलाड़ी, इतना बड़ा मंच है तो गलतियों को सुधारना चाहिए। ये वाइड गेंद, एक रन अतिरिक्त रन के साथ स्कोर आगे बढ़ेगा, स्कोर कार्ड के ऊपर बने 73 रन, एक विकेट के नुकसान पर स्ट्राइक गेंद के ऊपर नए बल्लेबाज जो कि करण अंबाला। हरियाणा के ये खिलाड़ी है, विविधता है भारत वर्ष में, हर एक हम कोलकाता से खिलाड़ियों को देख रहे हैं, बंगाली टाइगर्स भी यहाँ पर आ चुके हैं, जबकि पंजाब के हरियाली से भी खिलाड़ी यहाँ पर आ चुके हैं। काफ़ी तगड़े खिलाड़ी होते हैं हरियाणा के, स्पोर्ट्स में हरियाणा काफ़ी आगे, हरियाणा से भी खिलाड़ी इस वक्त तो मैदान के ऊपर है। ये गेंद अपने से अलग करने की कोशिश, लेकिन नाकामयाब गेंद, विकेट कीपर के लिए रन नहीं मिलेगा। स्कोर अभी रुका है वहां पर 73 रन, 73 लॉस ऑफ वन विकेट, नॉर्थ हिमालयन टाइगर्स। अब देखिए कई गेंदे आखिरी बचे, शायद दो, और दो गेंदों में सामने बड़ा लक्ष्य 23 रन। अच्छी गेंदबाजी की बदौलत यहां पर इस मैच के ऊपर पलड़ा भारी बनाया है नॉर्थ हिमालयन टाइगर्स के ऊपर नियाजी जूनियर डिंग डोंग की टीम ने। पुणे में खेल रहे आज अफजल भाई ने बहुत ही अच्छा सेट बनाया है, पुणे के खिलाड़ी है, लेकिन फिर भी दुर्गापुर कोलकाता, कोलकाता रायगढ़ मुंबई, पुणे के खिलाड़ी, हरियाणा दिल्ली के खिलाड़ी, उनको भी उन्होंने इस मैदान के ऊपर शुभागमन होते है। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सचिव, या स्पर्धेसाठी ज्यांचं कुंबड योगदान आहे, टी शर्ट असतील, त्यानंतर सर्व काही, प्रत्येक या स्पर्धेसाठी ज्यांचं विशेष योगदान आहे असे सर्वांचे लाडके, आणि या देवरुख परिसरामध्ये एक युवा हृदय सम्राट म्हणून मात्र ज्यांची ओळख आहे असे आदरणीय प्रसाद लिमण दादांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। दादांचं प्रथम आम्ही राष्ट्रवादी चषकामध्ये 11 चॅलेंजर्स स्पोर्ट क्लबच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो। दादांना विनंती करतो, दादा आपण व्यासपीठावरती यायचंय,